Hello dear students, in today's lecture we are going to start the new chapter from this textbook, that is acids, bases and salts. Students, acids and bases yanchyabaddal apan yacha adicha standards madhe basic information hi ghetleli hoti. Acids kashala mhanto apan, bases kashala mhanto, tar normally students je substances सार टू टेस्ट असतात म्हणजे चवीला थोडेसे तुरट आपण ज्याला म्हणतो तर त्यांना आपण ऍसिड्स म्हणतो आणि बेसेस जे असतात ते चवीला बिटर असतात कडवट असतात हे आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितलेली होती आणि काही बेसिक ऍसिडिक सबस्टन्सेसची एक्झाम्पल्स बघितलेली होती आपण नॅचरल ऍसिड्स त्यानंतर जे सिंथेटिक ऍसिड्स असे काही त्याचे प्रकार देखील आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेले आहेच आता 9th स्टँडर्डमध्ये जाऊन त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन आपण ॲसिड्स आणि बेसेस यांच्याबद्दल घेणार आहोत तसंच सॉल्ट हा काय प्रकार आहे हे देखील आपण बघणार आहोत सो स्टार्ट करण्याच्या आधी आपण जे बेसिक 8th स्टँडर्डमध्ये बघितलेले होते की ॲसिड आपण कोणाला म्हणतो आणि बेस कोणाला म्हणतो नॉर्मली जे सबस्टन्सेस टेस्टला सार असतात तुरट ज्याची चव असते ते सगळे ॲसिड असतात आणि ॲसिडची एक इम्पॉर्टंट अशी कॅरेक्टरिस्टिक किंवा ॲसिड हा सबस्टन्स ओळखायचा कसा लिटमस पेपरची जी टेस्ट आपण करतो लिटमस पेपर आपण दोन कलरचे यूज केले एक ब्लू लिटमस पेपर आणि एक रेड लिटमस पेपर सो ॲसिडमध्ये कोणता लिटमस पेपरचा कलर कोणता चेंज होतो कोणता सेम राहतो तर बघा जर आपल्याकडे ब्लू लिटमस पेपर असेल तर ॲसिडमध्ये ब्लू लिटमस पेपरचा कलर चेंज होतो आणि तो रेड होतो आणि जर रेड लिटमस पेपर आपण ॲसिडमध्ये डिप केला तर त्याचा कलर सेम राहतो चेंज होत नाही हे काही बेसिक क्रायटेरिया आहेत की ज्याचा यूज करून आपण एखादा सबस्टन्स ॲसिड आहे की नाही हे ओळखू शकतो तसंच बेसेसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बेसेस हे बिटर असतात कडवट असतात टेस्टला आणि लिटमस पेपरची जर आपण टेस्ट केली तर बेसेससाठी जो आपला ब्लू लिटमस पेपर आहे तो जर आपण बेसमध्ये डिप केला तर त्याचा कलर सेम राहतो चेंज होत नाही वेअर ॲज रेड लिटमस पेपर आपला जो आहे त्याचा कलर चेंज होतो इनटू ब्लू बेसेसमध्ये ब्लू लिटमस पेपरचा कलर सेम राहतो रेड लिटमस पेपरचा कलर चेंज होऊन ब्लू होतो सो ह्या बेसिक एकदम प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग ॲसिड्स अँड बेसेस इथे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुरुवातीलाच एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टचा यूज करून आपल्याला ओळखायचं आहे की दिलेला सबस्टन्स ॲसिड आहे की बेस आहे का सॉल्ट आहे आता हे ओळखण्यासाठी तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड परत बेसिक नॉलेज जे आपण याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये शिकलो की ॲसिडिक रॅडिकल कोणाला म्हणायचं बेसिक रॅडिकल कोणाला म्हणायचं हे आधी आठवत असेल तर बघा नॉर्मली आपण बेस आणि ॲसिड फॉर्म होताना बघा सपोज मी एक बेस घेतला दॅट इज NaOH बेस आपण ओळखायची खूण काय आहे रे की शेवटी ज्याच्या OH रॅडिकल असेल त्याला आपण बेस म्हणतो ज्याच्या सुरुवातीला एच प्लस रॅडिकल किंवा आयन असतं त्याला आपण ॲसिड म्हणतो बरोबर हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं होतं आता बघा बेसेसमध्ये असणारा OH हा जो ग्रुप आहे हा सगळ्या बेसेसमध्ये कॉमन आहे वेगळा काय आहे तर त्याच्या आधी जोडलेला जो ग्रुप असेल कॅटायन सो हे जे कॅटायन्स असतात किंवा जे पॉझिटिवली चार्ज आयन्स असतात त्यांना आपण बेसिक रॅडिकल म्हणतो हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये शिकलो इथं फक्त आपण रिवाइज करतो आहे त्यानंतर ॲसिडमध्ये असणारा एच प्लस हा कॉमन आयन आहे डिफरंट काय आहे तर सी एल मायनस इथे तसंच बाकी कोणत्याही ॲसिडमध्ये असणारा जो निगेटिव्हली चार्ज्ड आयन ज्याला आपण ॲनायन म्हणतो तो आयन डिफरंट आहे तर कॉमन आहे सगळ्यांच्यामध्ये एच प्लस आयन वेगवेगळे ॲसिडमध्ये असणारे डिफरंट आयन्स असतात ॲनायन्स की ज्याच्या बेसिसवरती आपण ॲसिड्सना सेपरेट करू शकतो वेगळे वेगळे ॲसिड ओळखू शकतो आणि म्हणून जे निगेटिव्हली चार्ज आयन्स असतात त्यांना आपण ॲसिडिक रॅडिकल्स असं म्हणतो
हे देखील आपण लास्ट चैप्टर मध्ये बघितलेलंच आहे. सो या इन्फॉर्मेशनचा यूज करून आपण ह्या दिलेले जे कंपाउंड्स आहेत त्याच्यामध्ये असणारे बेसिक ॲसिडिक रॅडिकल ओळखायचे आहेत आणि त्याच्यावरून तो ॲसिड बेस काय आहे हे ओळखायचं आहे आणि शिवाय त्याचं कंपाऊंडचं नाव द्यायचं आहे. इथे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जवळजवळ 13-14 असे वेगवेगळे कंपाऊंड्स आणि त्यांचे फॉर्म्युली दिलेले आहेत. मी सगळे इथे इन्क्लूड केलेले नाहीत, जे सोपे आहेत, जे तुम्हाला फॅमिलियर आहेत, जे कॉमन आहेत ते मी इथे घेतलेले नाहीत, जे वेगळे आहेत थोडेसे. हां, एक एक्झाम्पल म्हणून आपण 4-5 एक्झाम्पल्स इथे डिस्कस करणार आहोत. सो पहिला फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, दॅट इज HNO3, ज्याला आपण नायट्रिक ॲसिड असं म्हणतो. नायट्रिक ॲसिड, सो ह्याचं कंपाऊंडचं नेम झालं, इथे आपण नायट्रिक ॲसिड लिहूया. आता याच्यामध्ये असणारं बेसिक रॅडिकल, बेसिक रॅडिकल म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज्ड रॅडिकल असणार आहे H, आणि रॅडिकल आहे म्हणजेच त्याच्यावरती चार्ज आला, दॅट इज H+. ॲसिडिक रॅडिकल म्हणजे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे असा रॅडिकल, तो आहे NO3-. आता हे ओळखण्यासाठी परत तुम्हाला लास्ट चॅप्टरमध्ये आपण जो चार्ज शिकलेला आहे ॲसिड बेसिस, जो आयन्स आणि रॅडिकलचा तो पाठ असेल तर तुम्हाला इथं इझी जाणार आहे. बघा कोणत्या रॅडिकलवरती किती चार्ज आहे, म्हणजे 1 पॉझिटिव्ह चार्ज असणारे कोणतं रॅडिकल, 2 पॉझिटिव्ह चार्ज असणारे कोणतं रॅडिकल. सो हे तुम्हाला त्या चार्जचा यूज करून इझिली सांगता येणार आहे. हां, सो हे झालं नायट्रिक ॲसिड, त्याच्यामध्ये असणारा बेसिक रॅडिकल आहे H+, ॲसिडिक रॅडिकल NO3-, आणि अर्थातच याच्यामध्ये H+ हा रॅडिकल आहे म्हणून या कंपाऊंडचा टाईप आहे ॲसिड. सो फॉर्म्युलावरून ओळखायचं, H असे सुरुवातीला लिहिलेलं दिसलं की तो ॲसिड आहे हे ओळखायचं, OH शेवटी लिहिलेलं दिसलं की तो बेस आहे असं ओळखायचं. आता ह्या सेकंड कंपाऊंडमध्ये H3BO3 याचं नाव आहे बोरिक ॲसिड. बोरिक ॲसिड आपण यूज करतो ना, सो दिस इज बोरिक ॲसिड. याच्यामध्ये असणारा बेसिक रॅडिकल अगेन H+. त्यानंतर ॲसिडिक रॅडिकल याच्यामध्ये येतो BO3-. आता इथं H3 आहे ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं व्हॅलन्सीचं हे आपण शिकलो आहे. सो H+ आणि BO3 3- असा याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण लिहू शकतो. आणि याचा परत ॲसिड, कारण याच्यामध्ये H+ रॅडिकल आहे. त्यानंतर येतो NH4OH. OH आहे म्हणजे अर्थातच तो बेस आहे. NH4 हा याच्यामधला बेसिक रॅडिकल, NH4+. OH- हा याच्यातला ॲसिडिक रॅडिकल, आणि OH- हा ॲसिडिक रॅडिकल ज्याच्यात येतो तो बेस असतो म्हणून या कंपाऊंडचं नाव किंवा टाईप बेस झाला, आणि याचं नाव आहे अमोनियम हायड्रॉक्साईड. ॲसिड कसं ओळखायचं कळालं, ज्याच्यामध्ये H+ हे बेसिक रॅडिकल आहेत ते ॲसिड्स, ज्याच्यामध्ये OH- हे बेसिक ॲसिडिक रॅडिकल आहेत ते बेसेस. आता तिसरा प्रकार येतो बघा, की ज्याच्यामध्ये H+ रॅडिकल पण नाहीत आणि OH- रॅडिकल्स पण नाही. सो त्यांचा वेगळा प्रकार येतो की ज्यांना आपण सॉल्ट्स असं म्हणतो. आता ह्या सॉल्टमध्ये जसं की आता इथे NaCl आपण बघितलं होतं, NaCl हे जर एक्झाम्पल घेतलं तर याच्यामध्ये जो बेसिक रॅडिकल आहे तो आहे Na, ॲसिडिक रॅडिकल आहे तो आहे Cl, म्हणजे H+ आणि OH- यांच्या व्यतिरिक्त ॲसिडिक किंवा बेसिक रॅडिकल ज्या कंपाऊंड्समध्ये असतात त्यांना आपण सॉल्ट्स म्हणायचं. मग आता इथे फॉर एक्झाम्पल CaNO3 2, ज्याला आपण कॅल्शियम नायट्रेट म्हणतो, फॉर्म्युलावरून नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे, कॅल्शियम नायट्रेट. याच्यामध्ये असणारं बेसिक रॅडिकल आहे Ca++. का +? 2 व्हॅलन्सी इथे NO3 जोडलेली आहे की नाही, म्हणून हा झाला Ca++. ॲसिडिक रॅडिकल NO3 याच्यामध्ये येणार -. आता
वैलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, याच्यामधलं बेसिक रॅडिकल हे आहे, ॲसिडिक रॅडिकल हे आहे, एच प्लस पण नाही, ओ एच मायनस पण नाही, आणि म्हणून हा सॉल्ट आहे. इन द सेम वे के टू एस ओ फोर, दॅट इज पोटॅशियम सल्फेट, याच्यामध्ये बेसिक रॅडिकल आहे के प्लस, त्यानंतर ॲसिडिक रॅडिकल आहे एस ओ फोर मायनस, एस ओ फोर मायनस आणि अजून एक मायनस चार्ज, इथं के टू आहे ना म्हणून. सो हा देखील एक सॉल्ट आहे की ज्याच्यामध्ये एच प्लस आयन पण नाहीत आणि ओ एच मायनस आयन पण नाही. आलं लक्षात? सो फॉर्म्युला बघायचा, एच प्लस दिसलं की तो ॲसिड आहे, ओ एच मायनस दिसला की तो बेस आहे, आणि ज्या कंपाऊंडमध्ये तुम्हाला एच प्लस पण दिसणार नाही, ओ एच मायनस आयन पण दिसणार नाही, त्या कंपाऊंड्सना सॉल्ट म्हणायचं, फॉर्म्युला बघून ओळखण्याच्या ह्या आयडिया आहेत. आणि अर्थातच फॉर्म्युला बघून त्याचं नाव ओळखण्यासाठी मात्र तुम्हाला गेल्या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आयन्स आणि रॅडिकल्स, त्याचा जो चार्ट आपण बघितला होता तो आला तरच तुम्हाला नावावरून फॉर्म्युले, फॉर्म्युल्यावरून नाव हे दोन्ही देखील सांगता येणार आहे. तो चार्ट जर तुम्ही अजून केलेला नसेल तर तो अजूनही लर्न करा, कारण पुढं सगळीकडे तुम्हाला त्या चार्टचाच यूज होणार आहे, ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा आणि शिवाय 10th 11th 12th सगळीकडे. सो ज्या स्टुडंट्सचा तो चार्ट परफेक्टली लर्न आहे, त्यांनी केमिस्ट्रीची अजिबात काळजी करायची नाही असं म्हटलं तरीसुद्धा चालेल, इतपत तो चार्ट हा इम्पॉर्टंट आहे. सो ॲसिड, बेस आणि सॉल्ट हे ओळखायचे कसे त्यांच्या फॉर्म्युलावरून हे आपण आज बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या ॲसिड्स आणि बेसेस आणि सॉल्ट्स ह्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत अजूनही डिटेल त्या आपण बघूयात.